नमस्कार, मी तेजस्वी सातपुते, SP सातारा. आज दिनांक 23 एप्रिल. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, गेला एक महिनाभरापासून आपल्याकडे लॉकडाऊनचं इम्प्लिमेंटेशन होत आहे. या दरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी अत्यंत सुजाण पद्धतीने वर्तवणूक करून पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्यच केलेलं आहे. परंतु अजूनही 5% लोक आहेत की जे ही गोष्ट सिरियसली घ्यायला तयार नाहीत, जे वाहनांचा विनाकारण वापर करतात, विनाकारण जे घराच्या बाहेर पडतात, विनाकारण गर्दी करतात, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, मास्कचा वापर करत नाहीत. अशा सर्व बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांवरती पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया कराव्या लागतात. यामध्ये 188 IPC-प्रमाणे गुन्हे दाखल करणे असू दे, किंवा वाहनांच्या जप्तीची मोहीम असू देत, किंवा अनाउन्सिंगच्या माध्यमातून त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी सूचित करणं असू देत, अशा सर्व पद्धतीने पोलीस आणि प्रशासन या नागरिकांना या बाबतीतलं सिरियसनेस आणण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्दैवाने असं करत असताना काही नागरिक हे अजून पुढच्या टप्प्यावरचा बेजबाबदार वर्तन करताना दिसतात. आपल्याकडे गेल्या 30 दिवसांमध्ये 10 घटना IPC 353-प्रमाणे गुन्हा दाखल कराव्या लागतील अशा घडलेल्या आहेत. IPC 353 म्हणजे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला त्याचं कर्तव्य करत असताना चुकीची वागणूक देणे, त्याला त्याचं कर्तव्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणे, अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे असा होतो. 353 आपल्याकडे एकूण 10 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 8 गुन्हे हे पोलिसांच्या बाबतीतले दाखल झालेले आहेत. आणि बाकीच्या 2 गुन्ह्यांमध्ये एक पाणी पुरवठाचा कर्मचारी आणि एक आशाताई यांच्याविरुद्ध दाखल झालेला आहे. मला वाटतं सातारकर म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीचं खंडन करायला हवं. ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि मी याचा तीव्र निषेधही व्यक्त करते. त्याच पद्धतीने हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचा योग्य पद्धतीने तपास होणारच आहे. यामधल्या आरोपितांना अटकही करण्यात आलेली आहे. कोणत्याही पद्धतीने यांची केस वीक राहणार नाही यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. या लोकांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचाच आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगते, 353 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्याच पद्धतीने 353 अपराध घडत असताना जर साध्या प्रकारची इंजुरी, हर्ट जर कोणत्याही कर्मचाऱ्याला झाली तर त्याच्यामध्ये Section 332 हा अट्रॅक्ट होत असतो, ज्याच्या ज्यालामध्ये सुद्धा 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्याच पद्धतीने असा प्रकार घडताना जर गंभीर पद्धतीची दुखापत शासकीय कर्मचाऱ्याला झाली तर 10 वर्षांपर्यंतची शिक्षा या गुन्ह्यामध्ये होते. त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की पोलीस असतील किंवा आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, इतर इसेन्शियल सर्व्हिसेस करणारे कर्मचारी असतील, हे सर्व आपल्यासाठी रस्त्यावरती उभे आहेत. त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास आपल्याकडून होता कामा नये. त्यांना सगळ्यांना सहकार्य करण्याचीच आपणा सर्व नागरिकांची भूमिका असायला हवी. आणि या उपर जे लोक अशा पद्धतीने पोलिसांसोबत दुर्व्यवहार करतील, चुकीचं वर्तन करतील, इतर शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल चुकीचं वर्तन करतील, त्यांना नंतर पश्चातापाशिवाय बिलकुल पर्याय उरणार नाही, याच्यात तुम्ही तिळमात्र शंका बाळगू नका. मी या मेसेजद्वारे आपल्याला सगळ्यांना हा इशारा देऊ इच्छिते. आपण सगळ्यांनी प्रशासनाला आणि पोलिसांना सहकार्य करा. आम्ही सगळे आपल्या सेवेसाठी आणि आपल्या सुरक्षिततेसाठी तिथे उभे असतो, रस्त्यावरती उभे असतो. आमचे कर्मचारी उन्हामध्ये धुळीमध्ये काम करत असतात, यांना सगळ्यांना सहकार्य करणं हे आपल्या सर्वांचं नितांत कर्तव्य आहे. आणि याच्यातूनच कोरोनासारख्या संकटातून आपल्याला बाहेर पडता येणार आहे. कुणीही त्यांच्यासोबत चुकीचं वर्तन करू नये. आमच्या कर्मचाऱ्यांकडून जर आपल्याला काही चुकीची वागणूक मिळाली असेल तर कृपया ती माझ्या निदर्शनास आणून द्यावी, ॲडिशनल SP निदर्शनास आणून द्यावी, किंवा संबंधित खात्यांच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावी. मात्र कुठंही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत केलेला दुर्व्यवहार किंवा त्यांच्यावरती उचलला गेलेला हात आम्ही सहन करणार नाही. त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. आपल्या करिअरमध्ये भरपूर अडचणी निर्माण होतील, आपल्याला अटक करण्यात येईल. मी आपल्याला सांगितली त्याप्रमाणे 5 वर्षापर्यंत, 3 वर्षापर्यंत किंवा 10 वर्षापर्यंतची शिक्षा आपल्याला होऊ शकते, आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे कृपया आपला संयम ठेवा आणि प्रशासनाला पोलिसांना सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.